सांगली प्रभाग 15 मधील गुंठेवारी भागातील 40 वर्षाचे आरक्षण उठवल्याने गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव दाखल शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक फिरोज पठाण यांनी केले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग 15 गेली 40 वर्षापासून गुंठेवारी भाग होता. आज 40 वर्षानंतर नगरसेवक फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, नगरसेविका आरती वळवडे, पवित्रा केरीपाळे यांच्या प्रयत्नाने, तसेच आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी उपमहापौर नगरसेवक मोनुद्दीन बागवान, नगरसेवक संतोष पाटील यांच्या सहकार्याने आरक्षण उठवण्यास यश आलेलं आहे. फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली गणेशनगर काळे प्लॉटमधील अमन गार्डन येथे गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक पठाण यांनी केले आहे. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी नगरसेवक आयुब पठाण, नगरसेवक अभिजित भोसले, काँग्रेस नेते अमर निंबाळकर, नगर रचना विभागाचे अधिकारी मुल्ला मॅडम, सामाजिक कार्यकर्ते सुफियान पठाण यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. आज आमचे सन्माननीय नगरसेवक श्री फिरोज पठाण यांच्या प्रभाग क्रमांक 15 त्यांच्या विशेष मागणीनुसार एक गुंठेवारी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. आतापर्यंत या शिबिरामध्ये 100 अधिक अर्ज दाखल झालेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये या भागातील 500 अधिक अर्ज या गुंठेवारी प्रमाणपत्रांसाठी महानगरपालिकेकडे दाखल होतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की 31 रोजी गुंठेवारी शिबिरांची मुदत संपत आहे. 31 आपण महानगरपालिकेकडे अर्ज करावेत. जे अर्ज 31 महानगरपालिकेला प्राप्त होतील अशा सर्व अर्जदारांना जे पात्र असतील त्यांना तात्काळ महानगरपालिकेमार्फत गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पहिलं शिबिर जे आम्ही घेतलं होतं त्याच्यामध्ये 1000 अर्ज आले होते. 2 त्या शिबिरातील जवळजवळ 207 लोकांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये गुंठेवारी प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि उर्वरित लोकांचे सुद्धा प्रमाणपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करेन की 31 नंतर प्रमाणपत्रांना मुदतवाढ मिळण्याची न मिळण्याची शक्यता गृहित धरून प्रत्येकाने 31 आतच महानगरपालिकेकडे गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करावे. सहकारी सगळे मित्र नगरसेवक यांचाही आभार मानतो. आज आरक्षण उठल्यानंतर आज अमन गार्डन हॉलमध्ये गुंठेवारी शिबिर घेण्यात आला. प्रस्ताव दाखल करण्याचा या प्रस्तावाला देखील 100+ प्रस्ताव दाखल झाले आहेत आणि काही लोकांनी मागच्या काळात पैसे भरले होते 50%, त्यांच्या पावत्या देखील 200+ पावत्याही महापालिके नगर रचनेच्या नगर सचिवच्या ह्याच्यात जमा केलेल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र घेऊन तयार करून घेऊन देण्याची जबाबदारीही आमच्या भागाच्या लोकांची मी घेतलो आहे. आम्ही 4 नगरसेवकांनीही घेतलो आहे. म्हणून आज प्रस्ताव दाखल शिबिर याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मी लोकांना प्रभाग 15 आवाहन करतो आणि सर्व सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिके क्षेत्रातील गुंठेवारी भागातील जेवढे पण नागरिक असतील त्यांनाही आवाहन करतो की अजून मुदत आहे तर कुणाचं ऐकून न थांबता आपले प्रस्ताव दाखल करून प्रमाणपत्र घेण्याची व्यवस्था केली आहे महापालिकेने आणि ह्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना मी अनेकदा आवाहन करतो.